हॅलो, नमस्कार. तर रीना रुपे चोटमल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे. संडे असला म्हणजे मुलं घरी असल्यामुळे कसं तर सर्व लेट कामं होतात, त्यामुळे मी आज उठली आहे 7:45. उठल्या आधी सर्वात आधी फ्रेश झाली आहे, ब्रश वगैरे करून फ्रेश झाले आहे, आणि सर्वात आधी एंट्री होते ती म्हणजे किचनमध्ये. तर चला तर मी रूमसाठी दूध आणि माझ्यासाठी चाय भरून घेत आहो. चला तर मग चाय वगैरे घेऊन मी नंतर घरकामाला सुरुवात करते. चाय घेतल्यानंतर मी घरकामाला सुरुवात करते. आमचं चाय वगैरे घेऊन चाला आहे. तर चला तर मी करणार बेडरूममध्ये. बेडरूममध्ये बघू शका तर मी उठल्यानंतर आधी चाय घेते, नंतर मी येते बेडरूममध्ये. तर मी बेडरूमची क्लीन करते. बघू शका तर बेडशीट वगैरे तशीच पडून होती. तर चला तर मी बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेते. नंतर कसं होते, इतर दिवस स्कूल असल्यामुळे मी सर्वात आधी स्वयंपाक बनवते, आणि आज स्कूल नव्हती तर त्यामुळे मी आधी सर्व क्लिनिंग करून घेते, झाडू पोछा करून घेते, आणि नंतर मी आंघोळ करते व नंतर मी स्वयंपाक करते. नाहीतर असं होतं इतर दिवस, आधी सर्वात आधी उठल्या किचनमध्ये टिफिन, नंतर स्वयंपाक होते, आणि नंतर मी झाडू वगैरे मारून पूर्ण कामं करून घेते. तर बघा तर मी आता बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेते. आता मी बेडशीट वगैरे व्यवस्थित केली आहे. तर आता मी देणार मनी प्लांटला पाणी. तर मनी प्लांट मी 2-3 दिवसानंतर पाणी देते, कारण की त्याला जास्त पाणी लागत नाही आहे रूममध्ये असल्यामुळे. तर मी 2-3 दिवसाआड पाणी देते. आणि बघू शकाल आता 9:30 वाजले आहे, आणि मी सकाळीच मशीनमध्ये कपडे लावते, कारण की कपडे इकडे होतात तोपर्यंत माझे कामं होऊन जातात. तर बघू शकाल मी बेडशीट वगैरे काढली आहे. तर मी एका साईडला मशीनमध्ये पूर्ण कपडे लावून देणार आहे.
धुते तर बघू शकाल. आज मी बेडशीट धुवायला टाकले त्यामुळे मी बेडशीट हे चेंज करत आहे आणि बेडशीट मी अशा प्रकारे टाकते जेणेकरून मुलं कशाही प्रकारे खेळले तर बेडशीट खराब होणार नाही आहे. तर बघू शकाल तर मी जे गादीमध्ये साईडला त्याच्या आतमध्ये टाकून देते चारही साईडला जेणेकरून हे कसेही बसले ते किंवा मुलांनी कशीही याच्यावर मस्ती केली तर बिलकुल हे विस्कळीत होणार नाही आहे. आणि जसं रविवारी माझा रुटीन असाच राहते जसं का मी सर्व आधी घरचे पूर्ण कामं करून घेते आणि नंतर मी स्वयंपाक मांडते. तर अदरवाईज कसं राहते शाळेमुळे मुलांची खूप धावपळ राहते तर उठल्या आधीच मला किचनमध्ये जावं लागते. आणि कसं होते मी स्वयंपाक केल्याशी 10 वाजल्याशिवाय माझ्या रूमला झाडूसुद्धा लागत नाही कारण की कधीकधी लेट होते. लेट उठल्यामुळे कसं तर आधी आपण मुलांचंच बघतो आणि मुलं जाईपर्यंत 8:30-9 वाजेपर्यंत तर मी किचनमध्येच असते. नंतर मी चाय वगैरे घेते म्हणून मला 10 वाजतातच झाडू वगैरे मारायला. तर रविवार असा दिवस राहते की व्यवस्थित सर्व रूम आधी क्लीन करते आणि नंतर आंघोळ वगैरे करून किचनमध्ये जाते. तर बघू शका आता माझा झाडू पोचा झाला आहे तर मी सर्व झाडू मारली नंतर मी कचरा पण फेकून आली आहे. तर आता घेते मी पोछा. तर बघू शका मी पूर्ण रूमला पोछा मारून घेते. चला तर मी इथे आता आंघोळी करू आंघोळीला जाते. तर बघू शका तर आता आले मी आंघोळ करून आत्ता वाजले 11:15 आमचा आज नाश्ता राहिला आहे. नंतर मी आंघोळ करून देवपूजा केली आहे. तर आता आले मी किचनमध्ये. तर आज बनवणार मी साबुदाणा कारण की रू रात्रीच सांगितलं की मम्मी उद्या साबुदाणा बनवशील. तर चला म्हटले आज साबुदाणा बनवूया. तर बघू शकता मी पॅन ठेवले गॅसवर त्यामध्ये मी शेंगदाणे छानसे फ्राय करून घेणार आहे. शेंगदाणे फ्राय करून घेतले तर थोडे शेंगदाणे मी साईडला काढून घेणार आहे. तर बघू शकाल आणि जे शेंगदाणे मी साईडला काढून ठेवले आहे आणि जे काही बाकीचे शेंगदाणे ते मिक्सरला मी लावून याची पेस्ट करून घेणार आहे. तर बघू शका आणि कामामुळे माझं लक्ष राहिलं नाही की आलू बॉईल करायला. तर बघू शकाल मी वेळेवरच आलू कट करून त्यामध्ये आलू छान असेच भाजून घेतला आहे. तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही त्याला कुकरमध्ये 2 सिट्ट्यासुद्धा होऊ द्यायचे तसे पण छान वाटतात या नाश्त्यामध्ये. तर बघू शकाल तर जे शेंगदाणे ते मिक्सरमध्ये मी लावून घेतले आहे. तर मी पॅन ठेवली आहे गॅसवर. बघू शकाल पॅन छान गरम झालं त्यामध्ये मी थोडंसं ॲड केले आहे तेल. नंतर त्यामध्ये ॲड केले आहे जिरं. नंतर मी आलू कट करून त्यामध्ये ॲड केले आहे. आलूला छानपैकी हू दिला आहे. नंतर त्यामध्ये ॲड केली आहे हिरवी मिरची. तर बघू शकाल छानपैकी यांना हू द्यायचं. नंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे मीठ आणि नंतर जे काही मी साबुदाणा रात्री भिजू घातला मी तो साबुदाणा ॲड करणार आहे. आणि त्यानंतर मी दाण्याचं कूट त्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याला हळूच असं फिरवून घ्यायचं सर्व साईडला. आणि 5 मिनटं साखर लावून छानपैकी शिजून घ्यायचं. आणि सर्वात वरून मी ॲड केलं त्यामध्ये कोथिंबीर. तर बघू शकाल माझं साबुदाणा बनवून रेडी आहे आणि खूप छान बनला आहे. थोडंसं चिकटसुद्धा नाही झाला आहे. तर तुम्हीही असंच बनवून बघाल. कोथिंबीर ॲड केली आहे आणि खूप छान असा साबुदाणा बनवून तयार झाला आहे.
तर आता वाजले 11:30 आणि चला तर आम्ही करून घेतो नाश्ता. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. भेटू आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये.